नमस्कार, सारोमत बुलेटिन मध्ये आपले स्वागत. आज 2 जुलै 2020 सकाळचे 7 झाले. आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. यंदा वरुणराजाने आतापर्यंत दमदार हजेरी लावली आहे, त्यामुळे पेरणीही वेगवान झाली. अनेक वर्षानंतर जिल्ह्यात खरीपाच्या पहिल्या टप्प्यातच 95% पेरणी झाली आहे. यंदा खरीप हंगामाचे क्षेत्र वाढेल असा अंदाज आहे. मुळा नदीवरील आंबित धरणापाठोपाठ 610 लक्ष घनफूट क्षमतेचे पिंपळगाव खंड धरण ओव्हरफ्लो झाले. त्यानंतर 100 क्युसेक वेगाने पाणी मुळा धरणाकडे झेपावले आहे. आता कोरोना अपडेट. नगर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येने 500 आकडा गाठला आहे. बुधवारी जिल्ह्यात 35 बाधित आढळले. यात नगर शहरातील 21 जणांचा समावेश आहे. दरम्यान जिल्ह्यात 173 सक्रिय रुग्ण आहेत. जिल्हा आरोग्य यंत्रणेने आतापर्यंत जिल्ह्यात 15 मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. मृत झालेला 15वा व्यक्ती कोणत्या तालुक्यातील आहे हे मात्र स्पष्ट नाही. नगर शहरातील 90 वर्षीय आजीबाईंनी कोरोनाला पराभूत केले आहे. त्यांच्यासह 49 रुग्णांनी बुधवारी कोरोनाला मात देत घर गाठले. आतापर्यंत कोरोनाला दूर रोखणाऱ्या राहुरी तालुक्यातही 5 बाधित आढळले आहेत. अधिक माहिती देत आहेत हेमंत मिसाळ. कोरोना महामारीच्या बाबतीत नील असलेल्या राहुरी तालुक्यात काल एकूण 5 जणांना कोरोनाची बाधा झाल्याने राहुरी प्रशासनासह नागरिकही हादरून गेले आहेत. केसापूर येथे 3, वांबूर येथे 1, तर राहुरी शहरातील काळे आखाडा रोडवरील एका महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. केसापूर येथील 3 जण हे एकाच कुटुंबातील असून ते लग्नानिमित्त ठाणे येथे गेले होते. तर राहुरी शहरातील ही महिला डिलिव्हरीसाठी गेल्या 2 महिन्यापासून आपल्या माहेरी होती. कोपरगाव तालुक्यात बुधवारी 3 कोरोनाबाधित आढळले. शहरातील 2 तर 1 जण टाकळी येथील आहे. प्रशासनाने बाधितांचा रहिवास परिसर प्रतिबंधित केला आहे. अनेक दिवसानंतर तालुक्यात कोरोनाने डोकेवर काढल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. श्रीरामपूर तालुक्यातील निमगाव खैर येथील एका तरुणीला कोरोना संक्रमण झाले आहे. या तरुणीच्या कुटुंबातील चौघांचे विलगीकरण करण्यात आले. दरम्यान तालुक्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 11 झाली आहे. अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथे एकाच कुटुंबातील दोघांना कोरोनाची बाधा झाली आहे, त्यामुळे तालुक्यातील बाधितांची एकूण संख्या 27 झाली. त्यापैकी 22 जण कोरोनामुक्त झाले तर 5 जणांवर उपचार सुरू आहेत. वाढत्या कोरोनामुळे नगर शहर चिंतेत आहे. खेडगाव, सारसनगर, भिंगार, सावडी, नागापूर, गोलेगाव या उपनगरांसह शहराच्या मध्यवर्ती भागातही कोरोनाने पाय पसरले आहेत. सावडीतील पद्मानगर व भिंगार भागात बुधवारी पुन्हा रुग्ण आढळल्याने हा परिसर प्रशासनाने सील केला. जामखेड पंचायत समिती सभापती पदाच्या निवडीला उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली आहे. आरक्षणात बदल केल्यामुळे डॉक्टर भगवान मुरुंकर यांनी या संदर्भात याचिका दाखल केली होती. उद्या 3 जुलैला निवड होणार होती. आषाढी एकादशीनिमित्त नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबांच्या पादुकांचे क्षेत्र प्रदक्षिणा करत पूजन झाले. यावेळी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत टाळ मृदुंगांचा गजर झाला. या होत्या ठळक घडामोडी. सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत.com या संकेतस्थळाला. नमस्कार.